अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील राहुरी येथे चालू असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडीचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप राहुरी गावचे ग्रामपंचायत सदस्य शरीफ तडवी व तेथील रहिवाशांनी केला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या या अंगणवाडीच्या कामाकरिता वापरण्यात येणारी वाळू ही माती मिश्रित असल्याचे म्हणत हे निकृष्ट दर्जाच्या सामानामध्ये झालेले काम पाडून पुन्हा नव्याने अंगणवाडीची उभारणी करण्यात यावी अशी मागणी या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे। असे न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तुमचं नाव सांगा, शाळेचं नाव सांगा। मी सुशील जगन्नाथ पाटील, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा राहेरे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। अंगणवाडी बांधकामासाठी गावकरी आले असता त्यांनी निकृष्ट दर्जाचं बांधकाम सुरू आहे असं सांगितलं। आम्ही पण स्वतः आमच्या परीनं कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक वेळी वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही मटेरियल व्यवस्थित वापरा आणि चांगल्या दर्जाचं काम करा म्हणून। ते त्यांनी जे करायचं ते केलेलं आहे। तुम्ही वेळोवेळी सूचना दिल्या का तसं ठेकेदार? दिलेल्या आहे सूचना आम्ही। मग ते तुमचं ऐकत नाहीत का? आमचं काम सांगायचं आम्ही सांगितलेलं आहे त्यांना। माझं नाव तडबी शरीफ सलीम आहे। मी ग्रामपंचायत सदस्य आहे सध्या, परंतु आम्ही इथे आल्यावर, शाळेमध्ये आल्यावर हे अंगणवाडीचं काम बघितलं, ते एकदम निष्कृष्ट दर्जाचं आम्हाला दिसून आलं। दोन दिवस आम्ही गावात नव्हतो, परंतु आम्ही दोन दिवसानं गावात आल्यानंतर लिंटर लेवल आम्ही काम बघितलं आणि ते त्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त आढळलं आम्हाला रेतीमध्ये। आणि हे काम हे जे अमोल चौधरी म्हणून हे ठेकेदार करतायत, परंतु हे काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं आहे। त्यामुळे आम्ही सर्व गावकरी इथे जमले, त्यामुळे सर्व गावकरी जमून या कामाची चौकशी केली असता त्यात आम्हाला असं आढळून आलं की याच्यात मातीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे। जर असे असेल तर आम्ही हे काम पूर्णपणे होऊ देणार नाही आणि याची सर्व जबाबदारी ठेकेदार किंवा जे शाळेचे कर्मचारी किंवा मुख्याध्यापक यांनी चौकशी करावी आणि तसं आम्हाला कळवावं। आणि जे काम आहे जे जिल्हा परिषद अंतर्गत चाललेलं आहे 25-15 मधून आणि ह्या कामाची सखोल जिल्हा परिषद लेवलवर याची चौकशी करावी हे सर्व गावकऱ्यांची आम्ही विनंती आहे। आणि या शाळेमध्ये एकदम गरीब विद्यार्थी या शिक्षण घेत आहेत आणि हे जे पहिले आमच्या गावात काम झालेलं आहेत ते एकदम निष्कृष्ट दर्जाचं पूर्वीपासून होत आलेलं आहेत, पण आम्ही कोणीही गावात बोललेलं नाही। परंतु आज आमच्या लक्षात येताच आम्ही या ठिकाणी आलो आणि सर्व गावानुमते आम्ही एकी करून या कामाला आम्ही स्टे आणला। हे काम पाडल्याशिवाय आम्ही पुढे काम होऊ देणार नाही। आम्ही सर्व गावानुमते अशी, जर असं झालं नाही तर आम्ही उपोषणाला पुढे बसणार आहे। ठेकेदारांनी याची सखोल चौकशी करून याचं काय इस्टिमेट आहे, काय कोणती असरी आहे, त्यात विटा कोणत्या प्रकारच्या, रेती कोणत्या प्रकारची, हे सर्व त्यात त्याने माहिती करून घ्यावी, त्यानंतरच हे काम सुरू करावं अशी मी या ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।